हार्ट से जुड़ी किसी भी समस्या के लिए आएं मुग्धा ईईसीबी एंड हार्ट केयर सेंटर, जहां होता है 70% से 100% हार्ट ब्लॉकेजेस ट्रीटमेंट विदाउट सर्जरी, नो साइड इफेक्ट, विद एडवांस्ड साउंडलेस पीएसके मशीन। मुग्धा ईईसीपी एंड हार्ट केयर सेंटर, बिहाइंड माउंट कामल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर। सीतामढ़ी पुलिस ने 1 लाख के बदले 4 लाख देने की बात कहकर नकली नोट चलाने वाले गिरोह का भंडाफोड़ किया है। पुलिस ने इस मामले में 4 लोगों को गिरफ्तार किया है। इस मामले में अकोला का आरोपी फरार बताया जा रहा है। मिली जानकारी के मुताबिक झिंगाबाई टाके निवासी वासुदेव ठाकुर ने सोमवार रात फेसबुक पर एक विज्ञापन देखा। इस पर उसने मोबाइल नंबर पर संपर्क किया। अमीश रहल ठाकुर को दिखा गया कि 1 लाख देने पर 4 लाख और 2 लाख देने पर 8 लाख रुपए के असली नोट मिलेंगे। इस दौरान उन्होंने पुलिस को इसकी जानकारी दी और फिर पुलिस उपायुक्त राहुल मदनी के मार्गदर्शन में सीतामढ़ी पुलिस ने कार्रवाई कर 4 आरोपियों को गिरफ्तार किया है। आरोपियों में मोनू उर्फ शपीर बलाकत शेख, शुभम सहदेव प्रधान, गौतम राजू भलावी और सतीश ज्ञानदेव गायकवाड़ का समावेश है, जो फिलहाल पुलिस गिरफ्त में है। याच्यामध्ये अंदाजे सायंकाळी 6 वाजताची एक घटना आहे, त्याच्यामध्ये जो फिर्यादी आहे त्या फिर्यादीला फेसबुकवरून ओळख झाली होती। त्याच्या ठिकाणी फेसबुकवरती काही गोष्टी त्याला समजल्या की काही रक्कम दिल्यानंतर त्याची 4 पट रक्कम आपल्याला मिळेल। त्याच्या अनुषंगाने त्याने संबंधित आरोपींना फोन केला आणि फोनवरती बोलणं झाल्यानंतर काही रक्कम जी ओरिजिनल कॅश घेऊन त्याच्या बदल्यात 4 लाख रुपये मिळतील, 1 लाखाच्या बदल्यात 4 लाख रुपये असं त्याला सांगितलं गेलं आणि त्याच्या अनुषंगाने त्याला महाराजा बाग येतं या ठिकाणी बोलवून त्या ठिकाणी त्याच्याकडची कॅश हिसकावण्याची आणि त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला। त्याच्या अनुषंगाने आपण बर्डी पोलीस स्टेशनला दरोड्याचा आणि चिटिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये 4 आरोपी आपण सध्या अटकेत आहेत आणि 1 आरोपी फरार आहे। त्याच्यामध्ये आता जे आम्हाला जवळपास 44 बंडल्स मिळालेत आणि ते 500 रुपयाच्या नोटाचे बंडल्स आहेत, त्याच्यामध्ये आतमध्ये काही कोरे कागद पण आहेत, असे 19 प्रत्येक बंडल्समध्ये 92, 95, 94 आसपास अशा नोटा आहेत आणि हे पूर्ण भारतीय चिल्ड्रन्स बँक भारतीय असं त्या नोटावरती लिहिलेलं आहे, त्यामुळे त्याला असे डुप्लिकेट नोटा म्हणता येणार नाही। ते खेळण्यातल्या नोटा ज्या प्रकारे असतात तशा प्रकारच्या नोटा, पण त्या नोटांमार्फतच हे फसवणूक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला झालेला दिसून येतोय। आणि काही आरोपी याच्यामधला फरार आहे, तो जो मेन आरोपी आहे तो आरोपी सध्या फरार आहे की ज्याच्या थ्रू हे सर्व गोष्टी केल्या होत्या। म्हणून या ठिकाणी आणखीन अशा घटना घडल्या आहेत का आणि आणखीन कुठे हा प्रयत्न झालेला आहे आणि ह्या नोटा कुठून त्यांनी प्राप्त केल्यात, त्या अनुषंगाने आमचे बर्डी पोलीस त्याच्यामध्ये काम करत आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने बर्डी पोलीसची जी टीम आहे त्यांचे अधिकारी त्यांचे कर्मचारी यांनी काम केलेलं आहे। नाही, त्याच्या अनुषंगाने ते हुबेहूब तशाच नोट्स दिसतात, पण आपण चांगल्या रीतीने पाहिलं जर अंधारात जर तुम्हाला ते नोट दाखवल्या तर निश्चितच तुम्ही फसवणूक होऊ शकते, कारण त्या टाईपच्या त्या साईजचा आणि अपिअरन्स सेम आहे, फक्त त्याच्यावरती भारतीय चिल्ड्रन्स बँक असं नमूद आहे, ते जर तुम्ही व्यवस्थित बघितलं नाही तर याद्वारे निश्चितच फसवणूक होते। हा असली नोटा देण्याचाच तो प्रयत्न होता, कुठंतरी फसवणूक करून त्या संबंधित फिर्यादीला त्यांनी त्याच्यामध्ये इन्वॉल्व करून घेतलेलं होतं। खरं तर हा प्रकार अतिशय हे आहे की फिर्यादीनेसुद्धा अशा प्रकारे फसवून किंवा इतर लोकांनीसुद्धा या दौऱ्याशी घेतली पाहिजे। एखादा व्यक्ती 1 लाखाच्या बदल्यात 4 लाख रुपये देतो, कुठंतरी फसवणूक या दौरे केली जाते हे समजणं खरं तर खूप सोपं होतं, तरी सुद्धा याद्वारे लोकांची फसवणूक केली जाते। पुलिस ने महाराज बाग परिसर में जाल बिछाकर आरोपियों से 500, 200 और 100 की नकली 25 लाख की करेंसी जब्त की है। फिलहाल पुलिस आगे की जांच कर रही है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ प्रकाश शंकर बाग की रिपोर्ट।